श्रीकांत रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण किंगफिश बिर्याणी म्हणजेच आपण सुरमई जी खातो त्याची बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। जसे आपण बिर्याणीला भात शिजवून घेतो तसा इथे मी तीन वाटी जो तांदूळ घेतला आहे तो शिजवून घेणार आहे। तीन वाटी तांदळामध्ये मी पाच वाटी पाणी घातलं आहे आणि थोडंसं मीठ आणि हे थोडेसे गरम मसाला वगैरे तेलामध्ये घालून हा भात मी शिजवून घेणार आहे। इथे मी एक सहा सुरमईचे पीस घेतले आहेत, त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट, एक चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, अर्धा लिंबू, सवीपुरतं मीठ, लसूणची पेस्ट अर्धा चमचा, हे सगळं फिशला असं मस्त लावून घ्यायचं। बिर्याणीला लागणारी आपण ग्रेव्ही तर तयार करून घेऊया। इथे एक टोमॅटो घेतला आहे मी, तीन मिरच्या आहे, थोडासा पुदिना घेते, थोडीशी कोथिंबीर, एक मोठा स्पून आलं लसूणची पेस्ट आणि याच्यामध्ये मी थोडंसं शहाजीरं, जिरे, एक लवंग आणि दालचिनी वगैरे घेतलं आहे ते पण याच्यामध्ये सगळं मिक्स करून देते। आणि इथे हा मी बादशाचा बिर्याणी पुलाव मसाला वापरणार आहे दोन स्पून, दोन चमचे लाल तिखट। आता याच्यामध्ये आपण गरम मसाला यूज नाही करायचा, एक चमचा हळद, एक वाटी दही, हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून एकजीव करून घ्यायचं। भात मस्त आपला इथे शिजून झालेला आहे, तसेच आपले जे किंगफिश आहेत सुरमई ती फ्राय करून झालेली आहे आणि मी इथे जी ग्रेव्ही घेतली आहे त्या ग्रेव्हीमध्ये आता आपण यांना लेयर लावूया। एक कढई घेतली आहे मी आणि कढईमध्ये ऑइल घालून घेते, तीन मीडियम साईजचे कांदे इथे लांब कापून घेते, ते मी याच्यामध्ये लाल करून घेते थोडे। इकडे लाल झाला आहे, आता आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती याच्यामध्ये सगळी टाकून घ्यायची, सवीपुरतं मीठ टाकायचं, भात मस्त असा मोकळा करून घेतला आहे मी। इथे ग्रेव्ही एका बाउलमध्ये अशी काढून घेतली आहे, आता लगेच आपण बिर्याणीला लेयर लावूया। इथे पुन्हा मी कढई तापत ठेवली आहे, लेयर लावण्यासाठी आपण इथे कढईमध्ये एक स्पून तूप घेणार आहे, ते गरम झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये एक राईसची लेयर लावायची। आता कढई मी गॅसवरनं खाली उतरून घेतली आहे आणि भाताच्या लेयर सगळ्या लावून घेते ह्याला। आम्ही थोडासा येलो कलर ह्याला ॲड केलेला आहे, खायचा कलर असतो तो। सगळ्या लेयर आपल्या इकडे लावून झालेल्या आहेत,
आता आपण किंगफिश म्हणजे आपली सुरमई जी फ्राई केलेली आहे याच्यावर ठेवणार आहोत।